आणि राज्य सरकारने केंद्र सरकारने या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी असतील त्या सर्वांनी धनगर समाजाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. हा समाजाचा आक्रोश आहे. तातडीने धनगर समाजाला आरक्षण हे दिलं पाहिजे आणि कायदेशीर त्यातल्या कोणत्या बाजू आहेत, कोणती त्रुटी आहे ते तातडीने राज्य सरकारने केंद्र सरकारने दूर केली पाहिजे. श्री क्षेत्र चोंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी गेल्या चार दिवसापासून यशवंत सेना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून बाळासाहेब दोडतले आणि माणिकराव दांगडे पाटील, अण्णासाहेब रुपनर आणि सुरेश बंडगर, नितीन धायगुडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली गेल्या चार दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू आहे. धनगर समाजाला घटनेतील आरक्षण तातडीने लागू करावं आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये विशेष अधिवेशन बोललंय त्यामध्ये अधिवेशनामध्ये हा विषय घेऊन मार्गी लावं ही प्रमुख मागणीसह ते या उपोषणात बसलेले आहेत. मी आज उपोषणस्थळी भेट देत असताना त्यांच्या सर्व मागण्या समजावून घेतलेल्या आहेत. निश्चित स्वरूपामध्ये ही अतिशय प्रामाणिक आणि अनेक दिवसाची धनगर समाजाची मागणी राहिलेली आहे आणि त्यामुळे या स्वरूपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे धनगर समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन करत आहेत, या प्रश्नाकडे लक्ष वेधत आहेत आणि म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारने या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेतला पाहिजे. अनेक दिवसापासून आश्वासनं दिली जात आहेत, अनेक दिवसापासून अनेक पक्षांचे प्रमुख असतील, अनेक पक्षांचे लोकप्रतिनिधी असतील, त्या सर्वांनी धनगर समाजाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. हा समाजाचा आक्रोश आहे, रोष आहे आणि त्यामुळं तातडीने धनगर समाजाला आरक्षण हे दिलं पाहिजे आणि कायदेशीर त्यातल्या कोणत्या बाजू आहेत, कोणती त्रुटी आहे ते तातडीने राज्य सरकारने केंद्र सरकारने दूर केली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये ही मागणी दूर करून समाजाला आरक्षणाचा लाभ हा दिला पाहिजे.